forkisan.com वर आपले स्वागत आहे. forkisan.com चा उद्देश तुमच्यापर्यंत अचूक व लेटेस्ट माहिती पोहोचविण्याचा आहे. तुम्ही कुठल्याही प्रकारची पिकाची माहिती forkisan.com वर घेऊ शकता. शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज आपण हळद पिकामध्ये उभा आहो आणि हळद पिकाचं उत्पादन वाढीसाठी आपल्यासमोर जे शेतकरी आहेत त्यांनी नेचरडीप या जैविक उत्पादनाचा वापर केला आहे. तर आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की नेचरडीप वापरून त्यांना हळदीमध्ये कसा फायदा झाला आहे. दादा नमस्कार. नमस्कार. तुमचा परिचय आम्हाला द्याल. माझा परिचय कैलास गणपत आरळे, राहणार विडूळ, तालुका उमरखेड, जिल्हा यवतमाळ इथला रहिवासी असून माझा मोबाईल नंबर 94 04 84 94 97 असा आहे. धन्यवाद दादा. तर हळद जे पीक आहे हे साधारण तुम्ही कधीपासून लागवड करता आणि त्याचे काय म्हणजे उत्पादन जे आहे ते साधारण दरवर्षी किती उत्पादन तुम्ही घेत असता? आम्ही या हळद या पिकाची लागवड 10 वर्षापूर्वीपासून करतो. तर दरवर्षीप्रमाणे आम्ही 1 ते 2 एकर हळद शेतामध्ये लावत असतो. तर तसं आम्हाला याचं हळदीचं उत्पन्न प्रति एकरी 30 ते 35 क्विंटल होते. अच्छा, 30 ते 35 क्विंटल दरवर्षी होते. आता जसं आपण चर्चा करत आहोत तर तुम्ही नेचरडीप या उत्पादनाचा वापर इथं केला आहे. तर ह्या वर्षी तुम्ही नेचरडीपचा वापर केला तर काय फायदे तुम्हाला याचे जाणवले हळदीमध्ये? या वर्षी नेचरडीपचा वापर केल्यामुळं आमची हळद ही अशी चांगली वाढलेली आहे. पानं एकदम चांगले झालेले आहेत आणि या मुळामध्ये एवढी वाढ झालेली आहे अशी या हळद चांगल्या प्रकारे भरलेली आहे. तर साधारण नेचरडीपचा वापर तुम्ही हळद पिकाच्या कुठल्या अवस्थेमध्ये केला होता आणि त्याचा वापर किती आणि कसा केला होता? हळद पिकाची लागवडीनंतर 60 दिवसानंतर याचा वापर केला होता. तर त्या हळदीचे याचे वापर केल्यामुळं हे जास्तीत जास्त अन्नद्रव्य जमिनीतून घ्यायसाठी मदत करी या मुळामुळे मुळा वाढल्यामुळं जमिनीतली खत वही हे जास्त हे करून घेऊन या याच्यामुळं याची चांगली झाली. नेचरडीपचं प्रमाण तुम्ही काय घेतलं होतं त्याच्यात? किती एकरी किती सोडलं होतं? एकरी 200 ग्राम. अच्छा. आणि दरवर्षी आता तुम्ही जसं सांगितलं की 10 वर्षापासून तुम्ही हळद लागवड करताय, तर ह्या वर्षी नेचरडीप वापरल्यामुळे तुम्हाला काय वाटतंय की उत्पादन तुमचं वाढेल थोडंफार? या वर्षी नक्कीच वाढेल उत्पादन. या दरवर्षी 30-35 क्विंटल 40 क्विंटलच्या वरपास उत्पन्न प्रति एकरी होईल असा अंदाज आहे. तर हळद उत्पादक जे शेतकरी आहे तर तुम्ही नेचरडीप बद्दल त्यांना काय सांगाल? हळद उत्पादक शेतकऱ्याला माझ्या मित्राला मी असंच सांगू शकतो इच्छितो की हे असे वापर केल्यामुळं आपण जे रासायनिक खत टाकायचं आहे ते थोडं कमी वापरलं तर चालते, मात्र हे जे वापरल्यामुळं पूर्ण जमिनीतले थोडं जरी खत वापरलं तरी हे मुळ्या वाढल्यामुळे ते पूर्ण खत वळून घेऊन आपला याची हे चांगली पकवान ठरेल. धन्यवाद दादा. तुम्ही हळद शेतीमध्ये उत्पादन वाढीसाठी नेचरडीपबद्दल खूप चांगली माहिती दिली आणि मला वाटतं जेवढे हळद उत्पादक शेतकरी आहेत ते सुद्धा नेचरडीपचा वापर आपल्या हळदीमध्ये नक्कीच करतील. याचा वापर जर आपण बघितलं तर हळद लागवडीनंतर 60 दिवस झाल्यावर 200 ग्राम प्रति एकर ड्रीप किंवा आळवणीमार्फत आपण याचा वापर करू शकतो. आणि जशी आज तुम्ही इथं हळद तुमची इतकी चांगली झाली आहे तर सर्व शेतकऱ्यांची अशी हळद चांगली येऊन जास्तीत जास्त उत्पादन त्यांना आपल्याला घेऊन देता येईल. धन्यवाद. धन्यवाद. जर तुम्ही हा व्हिडिओ यूट्यूबवर बघत असाल तर आम्हाला लाईक व सबस्क्राईब जरूर करा. जर तुम्हाला आणखी माहिती पाहिजे असेल तर खाली कॉमेंटमध्ये लिहा.